श्रेया नमस्कार आणि आपण पाहत आहात मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल. आज आपण भेटायला आलो आहोत एका छोट्याशा मुलाखतीसाठी कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर जे आहे मिस्टर गजानन सावरकर यांचं सरवणकर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. या आहेत मिसेस नम्रता सरवणकर ज्या मिस्टरांचे वाईफ आहेत. मॅडम आपलं नाव आणि आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का. माझं नाव नम्रता गजानन सरवणकर. मी आत्ता राष्ट्रवादीचं गेले 10 वर्ष महिला अध्यक्ष म्हणून काम करत होते. आत्ता मी SEOचं काम करते आणि मी पूर्ण वेळ इथे आमचा बिझनेस सांभाळते. खरंच खूप छान मस्त. सर आपण लॅबोरेटरी चालवताय ही लॅब, तर ह्याला किती वर्ष झाले चालू करून? मला ह्या फील्डला कमीत कमी 12 ते 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. अच्छा, म्हणजे 15 वर्षापासून तुम्ही ह्याच फर्मला आहात. अच्छा, कसे टाईपचे ग्राहक किंवा कसे टाईपचे कस्टमर आहेत तुमच्याकडे इथे येतात? इथे कस्टमर माझ्याकडे तसं बघायला गेलात तर मीडियम आहेत. सगळ्या प्रकारचे आम्हाला क्लायंट्स आहेत इथे. एका बाजूला आमच्याकडे हायर सोसायटी आहे, इकडे समोर आहे, तिकडे लोअर आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारचे ग्राहक आमच्याकडे येत असतात. अच्छा, बरं सर. तुम्ही घरपोच सेवा पण देता का? घरपोच सेवा देतो आम्ही. म्हणजे आत्ता आपण असं म्हणतो की हे कॉर्पोरेट लॅबोरेटरीज जे हल्ली मोठ्या प्रमाणावर वर आले आहेत, तर ह्याचं काही की असं की आपण ही कधीपासून 15 वर्षापासून तुम्ही ही सेवा देताय, तर ह्याचं एखादा व्यक्ती तुमच्यापर्यंत काय यावा असं माझा प्रश्न. काय यावं इथे यायचं त्यांचं हे आहे की मी कस्टमरला मी जास्तीत जास्त सेवा द्यायचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे कदाचित असावं की माझ्याकडे कस्टमर रेग्युलर असतात. आपल्याला काही बोलायचं आहे का ह्याच्यावर मॅडम? नाही, ऑफकोर्स त्या ते म्हणतात त्यांच्याशी सहमत आहे मी. ओके. आता हा लोकेशन, हा जो तुमचा लोकेशन आहे ठाण्याचं, राईट, तर ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन तुम्ही सेवा देताय का? बाहेर नाही, हा लोकल एरियामध्येच आहे. बाहेर सध्या तरी नाही आहे, इन फ्युचर आहे प्लॅन. अच्छा, म्हणजे इन फ्युचरचा तुमचा प्लॅन आहे बाहेर जायचा, पण सध्या तरी तुम्ही ठाण्यालाच कव्हर करताय. खरंच छान. हे आपण जे म्हणतोय बिझनेस रन्स ऑन कॉम्पिटिशन, राईट, तर कॉम्पिटिशनच्या युगात तुम्ही कसं फेस करताय ह्या कॉम्पिटिशन?
कॉम्पिटिशन आता तुम्ही जर म्हणायला लागला तर प्रत्येक धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आहेत, समजलं की नाही? आता तुम्ही म्हणता घरपोच सेवा देता किंवा असं काही, तर ते आम्ही पण घरपोच सेवा देतो, असं काही प्रकार नाही त्याच्यामध्ये. कॉम्पिटिशनमुळे काय एवढा आपल्याला फरक पडतो असा प्रकार नाही. आपण मॅक्झिमम ट्राय करत राहायचं की पेशंटला जास्तीत जास्त सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यामुळे एवढा इफेक्ट होत नाही आपल्यावर. असं हा जो जग चालला आहे आजचा सर, तो कम्प्युटरचा युग आहे, राईट? कम्प्युटर आणि इंटरनेट हे खूप प्रगतीने चालले आहेत पुढे. तर आपल्या बिझनेसला याचा काही फायदा झाला आहे का? काय मत आहे तुमची याच्यावर? नाही, या याच्यामध्ये ठीक आहे, कम्प्युटरमध्ये सध्या वेगवेगळ्या याच्यामध्ये सगळं चालू आहे, परंतु आमचं एक लोकल आमचं एक काय म्हणजे आम्ही चांगली सर्व्हिस देतो, त्यामुळे लोकांना एक आमच्याकडे येण्याचं वाटतं, विश्वासाने माझ्याकडे लोक येतात गेले 12-15 वर्ष. हो हो. तर कम्प्युटरचा आणि इंटरनेटचा त्याप्रमाणे बराच फायदा झाला. हो, ऑफकोर्स झाला. आता पोल्युशनद्वारे, पोल्युशन भरपूरच प्रमाणात वाढत चाललं आहे, तर पोल्युशनद्वारे भरपूर टाईपचे डिसीज हल्ली सापडत आहेत आणि तुमच्याकडे भरपूर प्रमाणात कस्टमर्स येतात म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. तर असा एखादा सर्वात जास्त प्रमाणात असणारा डिसीज जो तुम्ही आत्तापर्यंत याच्यामध्ये, तर सध्या या स्टेजला सध्या आपल्या शुगरचंच जास्त प्रमाण आहे, डायबिटीसचं. शुगरचं आहे, प्लस जास्त आपल्याला ट्युबरक्युलोसिसचं पण जास्त प्रमाण आहे, त्यामुळे ते एक्सरेमध्ये वगैरे आम्हाला लक्षात येतं, म्हणजे खूप म्हणजे प्रमाण आहे त्याचं पण वाढलंय. म्हणजे डायबिटीज आणि ट्युबरक्युलोसिस हे सर्वात जास्त प्रमाणात हल्ली दिसून येत आहेत. अच्छा, मग आपण पहिले जुन्या काळी जेव्हा आपली ही पिढी शिक्षित नव्हती तेव्हा डॉक्टर लिहून द्यायचे आणि लोक ती फॉलो करायची, पण हल्लीची पद्धत बदललेली आहे. लोकांना जरी असा ताप आला की ते डायरेक्ट येतात, तर तुम्ही कुठली पद्धत फॉलो करताय? फॉलो म्हणजे माझ्याकडे हे वॉकेबल पेशंटच जास्त असतात इथे, सर्व्हिस तरी आम्ही यालाच प्रिफर करतो, केला तर आम्ही जाऊन देतो सेवा, ती नाही असं नाही, पण जास्त माझे पेशंट जे आहेत ते नाही. त्यांना मला काय सांगायचंय की जरी आम्ही ही सेवा की डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्ट केलेलं चांगलं, कारण स्वतः स्वतःच डॉक्टर होणं कधीही चुकीचं आहे. बरं, एका पुरुषाच्या यशस्वी मागे एका बाईचा हात असतो, ह्याच्यावर आपली काही मत आहे? नाही नाही, आपली म्हणजे माझा तिचा मला 100% सपोर्ट आहे, त्याच्यामुळेच मी आज उभा आहे इथे. म्हणजे मॅडमने तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट, हे आज 15 वर्ष मॅडम सतत तुमच्या बरोबर राहिल्यात. खरंच मॅडम, तुम्ही काय म्हणाल याच्या ह्याला? नाही, थँक्यू. त्यांनी मला इथपर्यंत म्हणजे ठीक आहे, मला वाटतं सगळ्या यशस्वी पुरुषांमध्ये बाईचा हात 100 ने 1000% असतो, कारण त्यामुळेच तर सगळं सक्सेस होतं. खरंच खूप छान. बरं, गजानन सावरकर यांनी आपल्याला आपल्या बाबतीत आपल्या महाराष्ट्र लोकांना 2 शब्द सांगावे. बघा, आता माझ्यासारखेच मी आता 15 वर्ष याच्यामध्ये आहे, माझ्यासारखंच जास्तीत जास्त पब्लिकने, मराठी लोकांनी आपल्या लोकांना सर्व्हिस द्यावी कुठल्याही धंद्यामध्ये, आणि जास्त प्रगत व्हायचा प्रयत्न करावा, हेच तर मी सांगेन मराठी लोकांना आपल्या. मी असं सांगेन की बघा, बिझनेस करायचा की भरपूर वेळ द्यायला लागतो, वेळ तर द्यायचं म्हणजे मग आपल्याला बाकी गोष्टी सगळ्या सोडून द्यायला लागतात, त्यासाठी म्हणजे कायम गोड बोलायला हवं, अगदी डोकं शांत ठेवून सगळ्यांची हसत. आम्हाला पण सगळ्या प्रकारचे कस्टमर भेटतात, काही तापट असतात, काही लोकांना सगळ्यांना फेस करायला लागतं, म्हणजे आपण जर शांत असलं की सगळ्यांना आपण छान प्रकारे सेवा देऊ शकू. आणि खूप लोकांनी, मराठी लोकांनी, मुलांनी खास करून सगळ्या, म्हणजे आता माझा मुलगा पण UK मधून बिझनेस मॅनेजमेंटची हे MBA करून आलाय, तो आता पास आउट होऊन आलाय. तर मी माझ्या मुलाला पण सांगेन, ठीक आहे, नोकरी तुम्ही थोडे दिवस करा, पण बिझनेस म्हणजे तुम्ही तिथे मालक असता, आणि 4 लोकांना तुम्ही बिझनेससाठी लोकांना काम देता हे जास्त महत्वाचं आहे. खरंच छान. सर, आम्ही ॲज मी महाराष्ट्रीयन टीम, मी श्रेया, आपला आभारी मानते की तुम्ही आपला मौल्यवान वेळ दिलात आमच्या टीमला, आणि हे तुमचं खरंच खूप छान आहे की तुम्ही 15 वर्ष ह्या सेक्टरमध्ये आहात. मी तुमची आभारी आहे, धन्यवाद. थँक्यू. रीटा, तुम्ही इथे किती वर्षापासून सरांबरोबर काम करताय? 1-2.5 वर्ष झाले असते. तुम्ही सरांसोबतच आहात, कसं वाटतं तुम्हाला इथे काम करताना? ॲक्च्युली खूप म्हणजे मॅडम आणि सर खूप चांगले आहेत, खूप सपोर्ट करतात, बरं म्हणजे काम करून खूप मजा येते, शिकायला पण भरपूर मिळते, आणि खूप सपोर्ट म्हणजे यांचा सरांचा खूप सपोर्ट आमच्या पाठीमागे. सर काही कारणास्तव सर आणि मॅडम जर नसले तर तुम्ही एकट्या म्हणून हँडल करता का, हे मॅनेज करायला जमतं का तुम्हाला? हो, यांचाच म्हणजे सहभाग असतो, आणि सांगितलं म्हणजे कसं करतात काय ते सर शिकवलेलं आहे,
बरोबर मॅनेज करतो करता येतं. अच्छा अमित द्विवेदी जी आप कब से ज्वाइन किया है आपने यहाँ पे? 6 महीना हो गया काम करते. मैं अमित कुमार द्विवेदी और DMLT एक डिप्लोमा किए हैं. एक्सरे करते हैं और ये लैब टेक्नीशियन के रूप में ब्लड भी टेस्ट करते हैं. सर हमारे बहुत अच्छे हैं, मैडम भी अच्छी हैं. सर मेरे सपोर्ट करते हैं, मेरा जो मुझे नहीं आता वो सर मेरे बताते हैं, सपोर्ट करते हैं अच्छे तरीके से. सर संडे को जैसे नहीं रहते, कहीं काम पर चले जाते हैं, तो मैं रीता दोनों मिलकर बहुत हैंडल बहुत कायदे से करता हूँ. म्हणजे तुम्ही एकंदरीत दोघेही इथे खुश आहात?